मालकाचं वेगळं तुझं वेगळं मर्जीला येईल तसं वागून तुझं नाही भागायचं या गावात. या गावात एकाच्या मर्जीप्रमाणे वागलं की बस तेवढं मी करतो. तुमचं त्या जवळून बघू. सासू काय तुझ्या मालकाची कसं बोललं तुम्हाला? बापू साहेबांना सोबलं तुला मानवलं आणि या बोलणाऱ्याच तोड का धरतीस? बापू साहेबांच्या समोर उघडलं काय जात का? उचलून तोंडात टाकतो काय तुझा बापू साहेब? सोडतोय काय? मनाला येईल तसं वागतोय ते वागणार. त्याचा धरतोय का कुणी? अरे धरल की देव आज ना उद्या त्याच्याकडे बघील एकदा. देव बघू दे तुमची नाही ना भोवई उचलत सरलंय. अरे तिची लेक उजवली आता का तिच्या मर्जीत वागतो? पाया पडते तुमच्या नगा असलं बोलू. पायस तर तुमच्या सगळ्याचं झाल्यावर होऊ द्या. माझ्या गावावर मीठ का चोळता उगाच? संपलंय. हा आणा जाणी बाई. या ताणीबाई अजूनही त्याचा एवढा तरी उपयोग. अहो बापू साहेबांना बरं वाटल तेवढंच. कशाला तिच्या नावाचं जप असं काय ऐकलं तर आठवडा वाईट जायचं. आणि का तुझं दळ काय तानीबाई कसं काय चाललंय तुमच्या मुलीचं आता? बरं आहे मालक दिल्या घरी सुकत नांदती. राग गेला ना आमच्यावरचा? काय तात्या बरं आहे? ह्या तंबाखू खाणार? नको. त्या जमिनीत पानमळा केला म्हणे? हो पदरात पडलंय तुमचं शिवार. तेव्हा त्याला शोभा आणली पाहिजे हळूहळू. खराय हत्ती धनंतराच्या दारातच सोबून दिसायचा. खाओ मालक. वही काढ बघू हिशोबाची.
बंद केलीस काय तू गिरणी? नाही काय आणलंस दळाला? घाऊ आहे. घाऊ रोज पोळ्या खायला लागले काय या गावातले लोक? तिची कागदी लिंबाची बाग जोडत आहे मालक. रोज 150 सुरती घेऊन येते तिची आई. म्हणजे सारजा मांडीची मुलगी काय तू? बरीच मोठी झालीस की ग? गालावर काय पडले ग ते? काय नाही अस हो मला वाटलं गालावर काही पडले. वाट चांगला झणझणीत तीळ आहे की ग? तुला शास्त्र माहित आहे का भिक्या? नाही. ज्याच्या उजव्या गालावर तीळ असतो त्याच लग्न लवकर होत आणि लग्न झाल्यावर त्याला दिवसही चांगले येतात. भिक्या प्रथम हिचं घे. तिला लांब मळ्यात जायचं असेल. सध्या मळ्यातच मुक्काम आहे ना? द्या इंदिरा का द्या. अरे अरे तुझ्या गालावर तीळ कुठला? किडा असेल तो काय? कोण धुळा काय काय नवसर भाई बाजाराला नाजरीच्या? होय धुळा परवाची बकरीची जोडी देतोस का जमून? आता कुठली बकरी हो? यार बकरी उचलली बापसा येईल ती करायला. एवढ्याला झालं तू पैसे देणार? होय त्याच्या वाड्यात नेऊन पुसवली त्याच्या चार शिवा पदरात बांधल्या आणि आलो माघारी. फार ऐश्वर या बापूसा वेलची करायचं. खरं आहे ते बापसा बोल आणि गाव हाल असाच खाते आहे त्याचा. माझ्याकडं कवळावर पाहणी येलती त्यानं त्याचं पैसे मागू नका. निस्ता सलाम करून माघारी यावं लागल. साडीस पिवळी किनार ग लिंबास आला बहार ग. हिरव्या साडीस पिवळी किनार ग राणी लिंबास आला बहार ग. राणी लिंबास आला बहार ग. कृष्णासी करती विहार ग राणी लिंबास आला बहार ग. राणी लिंबास आला बहार ग.
साहब। इंद्रिया झालं की नाही तुझं अजून? आणते लिंब इकडे। आठवड्याला वाढतोय फार। मळा म्हणजे सोन्याचा तुकडा आहे आणि यलचीकरांना लाटला होता नाही का हे मळा? 12 वर्ष खटले खेळून मिळवलाय बाबा, त्याचा राग आमच्यावर म्हणून गाव सोडलं राहतो येतो अजून, आणि तो काय करेल कुणाला ठाऊ। बाई माणूस असून लई कष्ट काढले तू। 11 12 अच्छा अब आगले आठवडे कसला भास? तुझी बायको दिसली। काय तरीच तुझ्या मनाचे खेळ आहेत झाले? नाही रे, चक्क बोलली ती, म्हणाली
कशाने या घरात रामनाम घेता तशी चिडलेल्या गाईसारखी धावत आली आणि हाडात उडी घेतली तिने पाण्याचा आवाज देखील माझ्या खाली आला छान तुझे डोळे आणि कान दोन्ही निरुपयोगी झाले ताई आजकाल काहीही म्हण पण रात्री बेरात्री मला एकटीला टाकून असा जात जाऊ नकोस नाहीतर आता या बाळाला आई तरी आण तू सांग गावभर की पहिला सुनेचं भूत या वाड्यात वावरतंय म्हणून म्हणजे लोक लवकर मुलगी देतील या घरात नाही रे मी कशाला सांगू रामा शपत सांगणार नाही पण तू कर आता लग्न हे जोखीम नाही पेरत या वयात मला अगं एक मुलगी सांगून आली आहे उद्याच जाणार आहे मी चरणगावला बरं मला वाट बघू लवकर फौजदार साहेब जाणार आहेत पुढच्या मुक्कामाला तेव्हा त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे मला स्टँड पर्यंत राव्या अरे राव्या भिकू आलाय का रे मालक हो आलो ना मालक ये वरती बघू कुठे लागतेस ती काय गई दिवा बिवा लावायचा नाही हवे घरात चिमणी फडफडते ग घरभर त्या तिथं लपली आहे बघ कुठेतरी वळचणी लपू दे पाकर दिस मावळ्यावर आंधळी होत्यात बाई तुझी पोराटकीच जात नाही अजून दिवा लाव कोण आहे ती मी आहे भिकू आपला गिरणीतला का हो ह्या येळाला एलचीकरांचं काम आहे माझ्याकडे घाबरण्यासारखं काही नाही तो नाजरीचा फौजदार त्याला लिंब पाहिजेत लोमच्याला घेऊन चला मोटर अड्ड्यावर आत्ता रात्री गेलं पाहिजे बाई आधीच एलचीकराचा राग आहे आमच्यावर छे छे कल्पना आहे तुझी उलट ते तुमच्या बहादुरीला मार्क देतात चला आत्ता मोटर स्टँडावर जाणार तू मध्यान होईल की पडतायला आणि निवर्ती गेलाय कुठतरी तुझ्याकडे जाऊन आलो म्हटलं लिंब पोचवलीस की नाही बघावं बरं तू घरी जा लवकर घरात थोडी तरी लिंब आहेत ना लिंबांची जरूर लागेल कदाचित इंजिनीला बरं वाटत नाही जा लवकर तशीच मी माझं तरी ऐकलं करतो मग जगलेस कशाला
हे बघायला सुनांना जीव दिला तसा तू इदीवर मोकळी होकी म्हणजे तुझ्या लेकराची कागाळ ऐकायला कोणी उरायचं तरी नाही गावात दगड खे सारजा आणि घर या लेकराच्या डोक्यात म्हणजे मरायला मोकळी झाली मी गावासारखा मलाही वीट आलाय त्याचा कसं सांगू तुला मला नकोय जगायला एक सारजा मा त्या पोराला माझे आम नाही गत ते करायला तस तस करू माझ्या माऊली फिरलंय माझ गाव काय करत नाही तू काय करत नाही मी काय करत नाही देव बघून घेईल त्याला नजर वर खाली, हळा हळा पुसली तो पाडाला,
आणि तिला आणि कुठेतरी चोरीत जमिली म्हणजे अरे जमीन म्हणजे मला सांगायचं नाही सांगून मग काय मोठी इतकं पळत काय पळत की अरे हे मी बी मोटारी बराबर पळतो हा इचारा पाहिजे तर आमच्या पिंजरीला मी नाही बाबा कधी बघितलं नाही मालक तिला बसू द्या का हात माग मी पळतो बराबर कुठे जायचंय तुम्हाला या इथं शेळव्याच्या बाहेरच्या अंगाला असं होय बसू दे की कोण रे तुझी अजून कोण आहे वयाची आहे तू काय करतोस हा माझं कसं सकाळी बघा घावलं नाही तुम्हाला केसानं दगड उचलतो डोळं बांधून नेम मारतो मोठी बरोबर पळतो तारेवर नाचतो ती सुद्धा तारेवर छान नाचते ना तारेवर काय जिमलीवर बी नाचते सरकार फर्स्ट क्लास पण गाणं बी म्हणते या हे आपले खेळ करून भरतो पोट दोघं आधी बरोबर चला तुला फटवटी वसा घालो का नाही पळलो का नाही मालक हे घे तुला बक्षीस आणि मला रे बक्षीस दिल्या तुला कशाबद्दल माग चैनीत बसल्याबद्दल होय बरं हे घे तुला राम राम मालक राम राम काय म्हणतो चेहरा चेंडूचा खेळ खेळचा ठाव आहे तुला हो एक गडी ह्या बाजूला एक गडी त्या बाजूला हो एक हिकंड तिकडे फेकतोय तिकंड इकडे फेकतो हो तर मग हा चेंडू काय रे बटाट्या चाल फेक छान वाजत दिस की तर मग किती दिवस रे मुक्काम तुमचा इथं हा इथं पोट भरतो तर हायच की मग पुढे कुठे जाणार असच कुठे तरी रानातली पाखरं मग उडू देत की आमच्या गावाकडं कवा पायस तवा कोणचं गाव आपलं सरकार वेलची इथं दोन कोसावर आहे आपण कोण म्हणायचं तिथलं वेलचीकर म्हणतात हा मग मालकच की आपण भिंगरे मालकाच्या गावाला जायचं काय गाय आज गप का काही नाही शेवायची खीर केलीस वाटत आज वाढ वाढ लवकर अगदी सुपर एवढा भाग घाल बरोबर बरोबर फार उशिरा जेवले दुपार हा खीर तेवढी दे म्हणजे झालं
छान झाले की शिराई बाळ झोपला वाटतंय नको नको ताक भात नको खीर असली की आपल्याला काही लागत नाही आई बाप्या चांडाळा असा कसा आलास माझ्या पोटी जन्माला वाट वडिलांच्या पुण्याला अशी कशी राग लावलीस काय मांडलीस काय हे सकाळी ती सारजामाळीन वाघिणी सारखी खराकली आणि कपाळ बडवून घेतलं तिने माझ्या समोर का तिच्या लेकीचा काळ झालास का त्या गरीब गाईची मान कापलीस कसा या पाप तरी किती करणार आहेस तुझ्या वडिलांच्या राज्यात हे खर गरिबांचं मायपोट होत अनाथांचा आसरा होता तू कसा असा निपजलास कसाय नाही पचायचं मिळा तुला हे सारा गाव तुला भेटू पण परमेश्वर घ्यायचा नाही एक दिवशी तुझ्या पापाचा घडा भरेल कुत्र्याच्या मरणानं मरशील माझा म्हातारीचा शब्द खोटा व्हायचा नाही बघ नको बोलू साई आता ज्या हाताने मी माझ्या कुळाला बट्टा लावला ते हातच मी तुझ्या समोर जाऊ देतो तू तू काय करतोस जा जा माझ्या दृष्टी समोरून अग्नी सुद्धा देव आहे पुटाळू नकोस त्याला पण इथून काळ नाही नाही मला तर जायचं माझी सून सारजाई वणकीच्या अक्का मला दोन आता तुझी इंदिरास मुलगा असती आणि तिच्या हात हे पाप घडलं असत तू काय केलं असत मला तुझ्या पोटच्या समाजाने क्षमा कर पण आई तुझ मला पतवत माझं पाय कशाला धरताय मी अशी उद्या गावभर बाबाचा झाला तर माझ्या पारसाला पात्रास कोण घेणार व एवढे दिवस जगले त्यांच्या महागारी झिंडवडे बघायला होय झिंडवडे झाली गोष्ट कोणाजवळ बोलू नकोस मी चार चौकी सारखं तिचं लग्न करून देतो माझी गिरणी भिकूच्या नावानं करून देतो भिकू माझ्या शब्दाबाहेर नाही मुलगी त्याला मी अवघड वाटून घेऊ नकोस कुणाला काही सुद्धा करायचं नाही सारजा कास तडकली होती हे सुद्धा कुणाच्या ध्यानात देणार नाही होय म्हण सारजा उभ्या जिंदगी त्या बापूसाहेबांना कुणाचे पाय धरले नव्हते तुझे तर सुख माझे आहे बोल सारजा माझ्यासाठी तुझ्या तरणाताच्या पुरीसाठी तरी होय म्हण हिराची बायको आहेस तू अशी खचू नको नगरीचा राजा तू पत्याच नव्हतं करशील तुझ्या हातनं तुटलंय साधणारा तूच आहेस माझ काळी घेते आबरू ना तसं काही होणार नाही सांग तू तुझ्या मुलीची समजत का ताबडतोब लग्न उरकून टाकू आप्याय स्वसमेदिते विश्वतोषमोष्ण्यं भवभाजसङ्गते स्वाहाग्नयैजन्नमो ॐ दधिक्राणो अकारशं विष्णोरस्वजवाजिनः सुरविनोमुखाकरत्प्रणायं पुंसकारिषत स्वाहाग्नयै तुमचं लग्न मोठं थाटात केलं तुम्ही नोकरासाठी एवढं कोण करतं हो त्याच्या बायकोचाच पायगुण आहे आई ए आई हा बघ भिकू आलाय तुझ्या पाया पडायला माळींबाईच्या मुलीचं आणि भिकूचं लग्न झालंय का सुखी राहा बाबानो
आई या दोघांनी इथेच पिरा खाटाव नाही परसातली खुली रिकामी चाहिए काही नको स्वतंत्र संसार करू देत त्याला बर तसे करतो नाहीतरी ती गिरणी आणि शेजारची जागा मी देऊन टाकणार आहे तुला ते होईल खरं माझं पण आई माझं कल्याण केलं मालकाने पण आपला संसार एकदा सुरळीत करायला सांगा की त्यांना तुम्ही आता किती दिवस कष्ट काढणार असं
तू नको सारू इंदिरा असं का ते तुझ्या हाताने लिंबाचा भार तोडावा असली काम नाही पेलणार तुला पण भिंती फार उखडल्या आहेत उकडू दे मी सारवीन ते राजाची राणी भावीस असं रूप तुझ पण या भागाच्या घरी आलीस इंदिरा तुझ्या जीवाला गोड वाटत नसेल ना मग काम करू नकोस अजूनही अंगाची हळद सुद्धा निघाली नाही तुझ्या चल हात धु दे काम गिरणीत राबावं लागतंय तुम्हाला हे आणि कधी कराल वेळ मिळेल तेव्हा करीन की आता गिरणीत गेलो पाहिजे नाहीतर आत्ताच आत्ता गुंत सारवली असती हे असं बघू ही जागा म्हणजे किती अडगळीची पण तुझ्या बायकोचे हात लागल्याबरोबर घराचं स्वरूप आलं त्याला हे मला सांगताय मालक पण आपल्या वाड्यात काही नवीन इनामदारीने आणली नाही अजून अरे अनु आता अर्ध्या संसारात तुझी मालकीण गेली आता मन लागायचं नाही नवीन संसारात आता तुझ्यासारख्याचे संसार उभा करण्यातच आनंद आम्हाला इंदिरा आता चहा झाला का नाही अजून इंदिरेला बरं वाटतं ना सगळं ती आनंदात असली म्हणजे झालं केल्याचं सार्थक झालं माझ्याशी ती काही खरं बोलत नाही मालक अरे लाजत असेल तुम्ही काय जगह लग्न झालं काय तुझं उघडलं की मी दादा उघडतो ए इंदिरा आटप की लवकर चहा मालक चहा पिऊन जायचं बरं काय मी जातो गिरणीकडे तू ऐकलंस ना फिकू काय म्हणाला ते आता कशाला लाजतेस एवढी चालता होईल थांबू नकोस नाहीतर जीव हा सोडून मरेन मी चालता हो माझ्यासारख्या गरीब गाईने खपून घेतलं तुझं सगळं पण आज ना उद्या शेराला सवाशेर कोणीतरी भेटल्याशिवाय राहणार नाही तुला Thank you.
चांगला खेळ करतात की डोंबारी ही तुझी कोण आहे अजून कोण नाही तुझी लेख आहे मी तुझं लगेच इच्छा लावलं हा लावलं तर मी तुझी कोण होईल बायको ला थार मारशील नाही मारणार तू राजाच्या दरबारी चाकरीला आहे हिनं अन्याय केलेला आहे हा हिला थार मारायचा तुला हुकूम झालेला आहे हा हा हिला तुझ्या मुळा अशी उभी केली काय करशील डोळा मिटन घेईल आणि हात हात राजाचा हुकूम मानतील आणि ही घाव लागून मेली तर नाही मरणार माझी प्रीत तिला वाचवेल बघू बघू कशी वाचवत असते वाचवलीस वाचवलीस धन्य आहे तुझी प्रीत तुमच्यावर राजा खुश झालेला आहे इनाम मागून घ्या ह्यो बघा नगरीचा राजा आता बसलेला आहे सोनबा येऊन दोन रोज झालं नाही तर 50 रुपये मिळालं गाव लाभला आपल्याला येलची करायला चीज दिलं मोठा हौशी आहे पट्ट्या उद्या परवा हातनं बिराड उचलाव म्हणतो का तिची देणगी म्हणजे फाशीच्या आधीचा धैवात आहे ते कस पुरत देण्यात येत नाही माझ्या पण तिचं डोळं ताबडतोब ओळखलं म्या कुणाच बापसाबाच 5-6 वर्ष झाली असत्यात असत आलतो आम्ही या गावाला तू नव्हतीस नवा बरोबर अक्का असायची अक्काचा खून याच गावात झालेला आहे तिचा खून केलेला हूच माणूस कोण बापूसाहेब बरी येईल दिसले की तू उपटून तुडवायचा नाद आहे त्याला तिनं तुझी भन मारली आणि अक्कल हुशारीनं ते सारं पचिवलं काय पुरावा सापडला नाही पण सारं कर्ज म्हणत होत हे पाप तेनेच केलं तू सूड घेतला नाहीस त्याचा तिच्या तनसडीवर देखील पाय द्यायची ताकद नाही कुणाची माझ्या अक्काला जीव मारलं तरी तांड्यात एका नाही त्याच्यावर हात उचलला नाही लांडग्या कळपातलं मेंढी उडून ठार करतो कळपातलं कोणचं मेंढू लांडग्याचं पाठपाक करत पांढरच दिसत औसाची राहत आहे घेत आहे तुला ज्येष्ठ आहे काय बा होई झालो मेलो मेलो आई अगं बाई माणूस आहे वाटत राम दांडा छेस तू चुकलं बरं का माफी करा आडदान पोर आहे रात्रीचं पांढरं दिसलं असू द्या त्याला वाटली चेष्टाच आहे माझ्या अंगण आलं पीठ ते मालकाचा निरोप आहे तुम्हाला काय ती चिंगरी का बिंगरी तिला आत्ताच आता गाण्याला बोलवलं मालकाने आहे ग आत्ता पुढे 3 वर्ष करू नये हो मग मी आज पाठवतो मनुष्य त्यांच्याकडे कोलाच्या नाही मान चढलाय म्हण की फिंगरे आजकाल नाही सरकार मग काल रात्री याला काय झालं होत निरोप धाडला सकाळी येते म्हणून
सकाळी काही तारेवर नाचायला बोलवलं नव्हतं तुला? भोळेपणाचं सोंग कशाला करतीस? बारा गावचं पाणी प्यालले तू? एवढं कळ नाही तुला? काय मागितलं असतंस ते दिलं असतं. त्याबद्दल कुठे तक्रार आहे माझी? मग आपला भाव वाढवून बघितलास? आज रात्री वाड्यात एकटीच. ए बाई, काठी होणार या वाड्यातून? आता आधी साठी होतोय की जा म्हणजे ना. बाप्या, अजून तुझे गुण जात नाही. अरे मंदिरासारखा पवित्र ठेवला हा बारा तुझ्या वाड बघल्याने. अरे तू इथे कोणाची राहतो तू? या बाई तुझ्या बायकोला जीव दिला. अरे आता मी सुद्धा आई नाही. नाही आई, तुझ्या शपथ मी तिला वाड्यात आणणार नाही. पण तू मात्र तागा तोंड घेऊ नकोस. फौजदारसाहेब आले वाटत. राव्या, फौजदारसाहेब गेले वाटत रे. काल तुला पाहिली आसमनी राहिली, काल तुला पाहिली आसमनी राहिली. तुझी न माझी वावी बळत, वावी बळत, वावी बळत. पट 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 पट. काय नाही कामात पुरत. लाखाहून न्यारा तुझ्याकडे तोरा, लाखाहून न्यारा तुझ्याकडे तोरा. डोळ्यात काही न्यारी चमक, न्यारी चमक, न्यारी चमक. पट 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 पट. काय नाही कामात पुरत. तुझं 14 लहान पोर 14 वय, तुझं 14 लहान पोर 14. चालण्यात बोलण्यात न्यारी लचक, न्यारी लचक, न्यारी लचक. पट 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 पट. काय नाही कामात पुरत. पोरा तुझा रंग लुसलुशीत आहे, गोरा तुझा रंग लुसलुशीत अंग. ओठांची ठेवण तांबडी भडक, तांबडी भडक, तांबडी भडक. पट 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 पट. आज काय नाही कामात पुरत, आज काय नाही कामात पुरत. तुझ्या गालावर तिळ, माझ्या ओठात शिळ, माझ्या ओठात शिळ. तुझ्या गालावर तिळ, माझ्या ओठात शिळ, माझ्या ओठात शिळ. तुझं तूच हे गुपित वळक, तुझं तूच हे गुपित वळक, गुपित वळक, गुपित वळक. पट 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 पट. आज काय नाही कामात पुरत, आज काय नाही कामात पुरत. पट 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 पट. या भिंगरी बाई, का आज कोलाटणीचा पहिला मान वाटत? का कोलाटणीला पण दिली मालकिणीची पदवी तिच्या धन्यानं. मालका पुढे बोला बघू असलं, माझ्या पुढे वटवट करतोय ते. अरे पण मालकानेच सांगितलं माझं लवकर जळून दे म्हणून. आज रात्री मालक जेवायला येणार आहेत माझ्या पालात. येऊ देत, पण बोलण्याची जागा आहे का ही? अरे मालकाला आपल्या इब्रतीसाठी चोरून लोणी खायचं असल. वय मी काय बोलून चालून कोलाटी. असू दे, मी तुझं पाठदिशी जाऊन देतो, पण तू जा माझे. मग पहिल्यांदा मी काय कानाड्या भाषेत सांगितलं वय तुला? झालं, आता दुसरा घास बायकोचा. नको, माझी पाळी आली म्हणजे मी घेईन दळू. म्हणजे तितकाच वेळ नवऱ्याचे संगीत राहायचं म्हणा की. हे बायको आहे तुझी पद्मी नाही की? मिळाली आपली मालकाच्या मेहरबानीनं. तुझा मालक मोठा गुलाबशीच दिसतोय की, नाहीतर असं कसं जमेल असतं हो त्यानं. वडाळणी ते दोस्तीत केतकीचं पान. आणि पैसे? पैसे इच्छा तुझ्या मालकाला.
धाडलं काय पैसे मागला तुला माझ्या माग नाही मला काय करायचं त्याचे तुला सावध करायचं आले मी म्हणजे तू बागचा वेलची करायच्या वाढत गेलती वय आणि तो भी माझ्या पालात येणार आहे आज का ग काय झालं नीचेतला नीच माणूस आहे तो ते कवच ओळखलं म्या वळखूनही तुझं वाटोळं करीन तू काही जणीचे संसार उदळले त्यानं मला कसला संसार कोलाट मिला पण आबरू सगळ्यांची सारखी काही बळी पडल्यात त्याच्या पापाला तू तरी पडू नको बळी पडलं आणि कोणी सोडलं नाही त्यानं नाही सगळ्या गावानं बांगड्या भरल्यात त्यानं ईश पाजलं तरी गुटका घेऊन त्याचं गुण गात्यात लोक बाया तर काय मुख्या गाई मुकाट्यानं जन्माच्या गाय बंदी झाल्या मी नाही गाय बंदी व्हायची त्याला भेटलेल्या बायका चार दिवसीच्या चिमण्या असतील मी मोकळा वारा आणि बारा गावचं पाणी प्यालेली आहे त्याला हात नाही लावू देणार पोटासाठी गाणं म्हणे नाचीन पाहिजत नाच आणि भूल घालून काटा काढ त्याचा तू तरी शिक्षा दे ग त्याला दगडा खाली ठेस मेल्याला काहीच गणीचा दुवा मिळेल तुला अगं त्याच्या बायकोनं त्याच्या दाताला कंटाळून जीव दिला अशी तुझ्यासारखी कोलाटीन होती तुला करंजेच्या रानात त्यानंच ठार मारली करंजेच्या रानात होय तू त्याला धडा शिकी त्याच्या पुढे नाचू नको त्याच्या छाताडावर नाच तुला कुठेतरी बघितल्यासारखे वाटतंय म्हाताऱ्या कुठे खेळ केला होता आमच्या समोर खेळ तुम्ही केला होता 5-6 वर्ष झाली त्या गोष्टीला तेव्हा जवान दिसत होता मालक तुम्ही मी कुठे आणि कसला खेळ केला होता रे केला होता करंजाच्या रानात पडली तुमची तुमची गाठ बहर उडाला आज पडली तुमची तुमची गाठ हो अहो रावचे फार पाहिले वाट आज पडली तुमची तुमची गाठ बहर उडाला आज पडली तुमची तुमची गाठ आज पावतर ऐकून होते निस्त तुमचं नाव एकदा म्हणलं बघून यावा कसा काय तुमचा गाव गावाच गाव कर सांगती कथा कर आज गाव कर सांगती कथा कर आमच्या राजाचा न्यारा म्हणती आज पडली तुमची तुमची गाठ बघू गाला आज पडली तुमची तुमची गाठ खरच एकदा बघून तुम्हाला खुश मनी मी फार गर्व रूपाचा गळून गेला पार वितळली गाय मनात आलं पाहि बोलाया धीर नाही मनात आलं पाहि बोलाया धीर नाही रातला जुळून आला घाट आज पडली तुमची तुमची गाठ बहरू डाला आज पडली तुमची तुमची गाठ तुम्ही मला घाबरा जीव झाला सावंगी मला घाबरा जीव झाला ओला पडली आज पडली तुमची तुमची गाठ बहरू डाला आज पडली तुमची तुमची गाठ फार पाहिली वाट आज पडली तुमची तुमची गाठ बहरू डाला आज पडली तुमची तुमची गाठ अरे पिकेला पिकेला अरे बेटा पिकेला
मग पट्टा फिरतो आणि मागून का तू फिरत नाही का? आणि मग यात काय सापडेल तसं पार की काय निको बा केवढ्याला पडलं रे मालकारा तुझ्या कालचं गाणं? हा अरे तुला काय वाटणी मिळाली का नाय? आणि मालक अरे तुझं मालक एकदा खुश झाल्यावर मग काय पाऊस डोंबऱ्यापैकी काय रे तुम्ही काय नाही वाय दाखवतो भिकू मला आज मला हिशेब तपासलाच पाहिजे सांगितल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित कर घोटाळा करू नकोस आजोळ ठेवा अगोदर गावकऱ्यांचं मग तुमचं नंबराप्रमाणे ठेवा तिथं अजा पण बाजारातलं तेल मीठ घेऊन येऊया नंबराप्रमाणे करून ठेवा बरं का ठेवतो बरं का तिकडे उभा राहा तिकडे ठेवते तुमचं मागच्या दोन जणांचा पैसे कुठं तो बाई तिथं पाण्यावर ठेवते गिरण मोठं
लाभायचा गेंद तुला लाभायचा नाही र लाभायचा नाही र झाला बघात मी बधायची नाही र बधायची नाही र मोठं मोठं डोळ तुझ पोळ्याचं जाळ माझ्या डोळ्याची मासळी त्यात गावायची नाही र 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 आहा कसा उड्या घेतो बघ डोंबऱ्या गत डोंबरी उड्या घेतो पोटासाठी आणि झो घेतो पोटासाठीच की इशारी नजर कळली नाही भाई तुला मला नाही सहन झालं ते जितास मारणार होतो तेच करायचं आपल्याला या बापू साहेबाला जीव मारण्याची जिद्द धरली आम्ही खून डोंबऱ्याचे बायका म्हणजे वाटवले शेंगा माझी आता दोन वर्ष बदली नाही त्याला बाबाला पत्नी नव्हता शेवटी कंजाच्या रानात व्यक्तीला धरलं त्यानं झटापट झाली तेव्हा बंदुकीचा दस्ता हाणला टाळक्या अगदी खरं गुंड्या तू मर खाय मी तुझी लाडकी आहे की नाही मग माझ्यासाठी त्या बापू साहेबाला तिथे सुंकार फासावर गेला तर तुझ्या पाठोपाठ येऊन भिंगरे तो बघा त्यांचा मुलगा भिंगरे आता ज्यादा बोलू नका तुझ्या भिंगर त्याचं डोसक फुडीन तरच नाचा गुल्ल्या पहिवान धंदे काढे याला पाहिलं नका धरू ती नव्हती त्यात सगळे सोडगीच होते कोणा तिला तुला बोलायची हे बघा साहेब पडले बघा साहेब तेव्हा आपणार अहो माझ्या समक्षच पळवलं या ठिकाणी तर दुसऱ्या काही कुठला पकडा साहेब डोंबरवले यांच्या बायकांना बायका नव्हत्या त्या सगळे झटिंगणच होते चलूया साहेब वा पुढं मी आलो बाई वेलचे करत वाडा कोणीकडे कोण तुम्ही मी चरणगावचा मास्तर आहे का आला होता मुलगी घेऊन आलो तर त्यांना दाखवायला मास्टर साहेब माझी आपली वळत नाही पण मी तुमच्या लेकी सारखी त्या घरी लेख देऊ नका फार मी छातो येलची कर मेंढ्यानं देवानं बळ दिलं नाही नशीब त्यांचं पण तू का जळशील बापसाहेबावर काय उपयोग जळून कापराची वडी जाग्यावर जळायची जळली म्हणायला नाव निशान सुद्धा राहायचं नाही
तुला काय सांगू, मुख्याचं दुःख तुला नाही कळायचं। मुख्याला कळतं, तुझ्यासारखे कवळे पोट संतापानं का तापली असेल ते कळतंय मला। तुझा पदर पेटवला असेल त्यानं भिंगरे, असं खचून नाही चालायचं। चिडलेली बाई सुद्धा आक्रीत करून दाखवी। माझ्यात नाही ती हिंमत, चार भिंतीत कोंडली तुझी हिंमत। मी मोकळी आहे, गावातल्या महिलांनी गिळलंय त्याचा पाप। मी रानची वाघीण आहे, नरड्याचा घोट घेईन त्याचा। भिंगरा, तुझा राग माझ्या काळजात घाल, दुप्पट बळ घेईल माझा। माझ्या भानीचा खून केलाय त्यानं, ह्याच गावात त्याच्या रक्ताचा टिळा लावल्याशिवाय राहणार नाही मी। बाव रचून माझ्या गुल्ल्याला तुरुंगात डांबलाय त्यानं। मी माझ्या नजरेच्या चोऱ्या नावळीन त्याला आणि संधी साधून त्याच्या पोटातलं पाप कोण्या कुत्र्या पुढे टाकेल। फाशी जाशील माझ्या बाई। बाई नक्की, पण कैक जमीनच्या काळजातलं काटे तर दूर होती। वाघ माझ्या भादळणी, माझे ओक्ष देव तुला देऊ दे। बघ तरी गारुडीच्या पुंगीतच गुंगीते त्याला आणि हंडते घाव त्याच्या फडीवर। सुनेचे सगळे दागिने पळवलेले काय? हो, दिवाणखाड्यातली विठ्ठलाची मूर्ती सुद्धा। मग अगं त्या दिवशी खेळ करता करता हाही खेळ केला लेकांनी। आणि तू खरा बोलत होतस त्यांना? वडील माणसाचं ऐकावं म्हणतात ते काही खोटं नाही आई। मग आता नाही, आता काय मुद्दे मला सापडला, शिक्षा होतील आता सगळ्यांना। वेलचीकर आहेत का? आहेत, कोण आहे? मी आहे, चरणगावकर मास्टर। अगदी मुलगी घेऊन आले वाटत। आले असतील, एवढे उठायला कशाला पाहिजे? नाही रे, पहा असं वाटत, तोडवणूक करणार आहे ती माझी। मुलीला नाही आणली? नाही आणली का? बसेल? बसत नाही आता, येतो म्हणून सांगितलं होतं, शब्द मोडू नये म्हणून आलो। ज्योतिषानं सांगितलंय मुलीला साडेसाती आहे, तेव्हा निदान अडीच वर्ष तरी लग्न करू नका। अडीच वर्षांनी गुराच्या बाजारातून विकास आहे, मला ठोक आहे सगळं काय झालंय। चला चालते वाईट, यांच्या मुलीच्या कपाळी काही हिऱ्याची खाण नाही, 56 बायका मिळतील मला। अरे पण असं चिडतोस का? अडीच वर्षांनी का होईना? अडीच वर्षांनी का होईना? तुझं गाडीच वर्षपर्यंत बघायला, तोपर्यंत 3 लग्न करीन मी। अरे पण त्यांची मुलगी मुरळी का राहणार ती, तुला काय करायचंय? बर बाबा, अजून का उभारायला तुम्ही मस्त करा काय म्हणून सांगितलं ना? येते जसं दोन मिळणार ते काय हाताने जायचंय, यंत्राचं काम आहे ते। अगं ते यंत्रात काय झालं बघतील का नाही काय? आधी पीठ म्हणून दोन दिवस घालतील पोटात। मालक माती काढतोय गरिबांच्या अन्नात, तू पोटात खडे घाल। अरे पण मालकाची टोपी मला काय घालता पुन्हा पुन्हा? अरे मग जाते उठून घे की गिरणीची एकदा, काल प्रत्येक घासाला खडा लागलाय। काय रे भिकू? काही नाही, भाकरीत खडे लागतायत, जाते एकदा उठून घे म्हणलं तर गागा लागला तुमचा भिकू। अरे पण त्याच्यासाठी एवढा बाजार कशाला? डोंबारी नाहीत का रे गावात? गावात कुठं, डोंबारी झाडून गेले की तुरुंगात। लेका त्यांच्यात पुरुष करत नाही ती कामं, त्यांच्या बायका करतात। बायका आहेत की वस्तीवर? अरे हे लोक आपल्याला पैसे देतात, त्यांची कामं व्यवस्थित केली पाहिजेत। हे कसं बोलणार, नोकरच दोघे रुपाप करतात। बरं आता जा तुम्ही, दुपारी जाती उपटून झाली म्हणजे न्या दळू। बरं आहे मॅडम। क्या अनु मालक, नाकापेक्षा मोठी जड झाला काय तुला? म्हणजे तुझी बायको कुठे कुठे फिरते पाहतोस का कधी? नाही मालक, स्वयंपाकाचं भार सुद्धा तोंड काढत नाही ती। मग त्या डोंबऱ्याच्या पुरी बरोबर कशाला खेळत बसली होती? कोण म्हणताय? अरे मी पाहिली तिला, गर्दी बायकांना शोभत नाही हे असलं। सकाळी कुठे गेली होती ती? सकाळी आईकडे जाते म्हणून गेली ती। भिंगरी कोलाटीन आई काय तिची? त्याच्यात मग कशाला ती तशी बोलत होती चवाट्यावर? आंब्याखाली पाहिले मी तिला। असं? अरे असा भडकू नकोस, नीट समजावून मायेनं सांग तिला। बरं ते काय करायचं ते करा, मला तुझी बाग नको, शेतकी नको, माझा धनी चिकार श्रीमंत आहे। जेवण झाल्याबरोबरीला गावाकडे पाठवून द्या। आल्यासारखे 8 दिवस तरी राहून दे। एक दिवस ठेवणार नाही मी, घेऊनच गेलो असतो। मग कसं तरी करा, दोघ जेवण दिस मावळताना जावा। ते भागणार नाही, दुपारी 3-4 आत घरी आली पाहिजेस तू। उशीर झाला तर घरात घेणार नाही सांगून ठेवतो। जेवायला नाही थांबत? नाही, तू घरी ये। ¶¶
आई हरे रे बुलायची मी नाही हरे रे बुलायची मी नाही हरि तुझी कळली चतुराई हरे रे बुलायची मी नाही हरे रे बुलायची मी नाही गाई माग ओपद वडुनी लाखा मधली एक निवडुनी गाई माग गोपद वडुनी लाखा मधली एक निवडुनी आडरानिया मला अडवुनी आडरानिया मला अडवुनी दाविसी भेटाई दाविसी भेटाई हरी रे बुलायची मी नाही हरी रे बुलायची मी नाही गरीब कोळ्या जरी गवळणी गरीब कोळ्या जरी गवळणी कोडी काढता होऊना गिनी कोडी काढता होऊना गिनी बळेच घेसी निंदा ओढुनी बळेच घेसी निंदा ओढुनी काय रे तराही काय रे तराही हरे रे भुलायची मी नाही हरे रे भुलायची मी नाही हरी तुझी कळली चतुराई हरे रे भुलायची मी नाही हरे रे भुलायची मी नाही मी हे कटी इथे मोहना जिवंत पुढती बाहे यमुना धावून येईल माझ्या वचना धावून येईल माझ्या वचना हिरवी वनराई हिरवी वनराई हरी रे बुलायची मी नाही हरी रे बुलायची मी नाही हरी तुझी कळली चुराई हरी रे बुलायची मी नाही हरी रे बुलायची मी नाही अगं बया कालू त्या दिवशी चरणगावच्या वड्यावर तुम्हाला बघितलं आणि मनाला वाटलं जन्माला यावं पाणी पडावा तसा करडा सोबत पाणी पडावा म्हणून पालक गाठून हाडं सैल करवली साहेब माझी तुमच्या गळ्याशी फक्त विचार आहे म्हणून जरा प्रमाण या घटकाला पळून चला तुमच्या पावला मागे यायला तयार आहे माझी आणि ती गुल्ल्या ती ऐकत वाटेत मग दूर झाला मरण म्हणा तुरुंगात करणी त्याची त्याची कुठली करणी करणी हात पायाची मला काय कळं नव्हे कमलावरला शेवाळा दूर करून फोन आपलंच करायचं होतं तुम्हाला खरं का नाही काय चोर आहेस गे तू चोर हाय पण चोरी काही साधन अजून का तुलाही चोरी करायची अजून बसतोय खटपट करून पण तुमच्या दिलाचा दरवाजा काय उघडत नाही अजून म्हणून मध्ये तिला घेतली तसं त्या भिक्याच्या इंदिरे ना पाहिलं मी तुम्हा दोघीना बोलताना ऐकलं तू नाही बरं झालं का माझा तिचा डाग लवकर म्हणजे कानात सांग मोठ्याने सांग की गुजगुजताची भानगड जमत नाही आपल्याला अगं पण तिथे लगीन झालंय जनासाठी तिला आबरूचा पडदा पांघरला पाहिजे काय म्हणत होती ती ती म्हणाली मनात भरला देव म्हणून त्याला पुजला आणि त्याने पदरी बांधला धोंडा अगं नवरा पडत नाही तिला तिचा जीव आहे तुमच्यावर आणि मला सांगते थोडी मी बरी सोडीन माझ्या राजाला तू येशील माझ्याबरोबर तुमच्या वाड्यात ना ग तुमची म्हातारी गाठती माझ्यावर मळ्यात बंगला आहे माझा तिथे करूया तुझं गाणं पण ऐकायला ऐकतो पाहिजे बरं का बर केव्हा करूया तुझं गाणं केव्हा वाटतं तेव्हा मनाच्या पुनर्दिशी सगळंच नवं सगळी लग्न
नाचतात गावात देवापुढं आणि मी नाचून माझ्या देवापुढं. हे काम करायला लागलीस तू? मालकानेच सांगितलं हे काम करायला. मालक, आजचा दिवस, उद्या नव्याची पुनव आणि मग मग कस जमवलंस? बायकांचा हत्यार दाखवून नमिवलंय, आता नव्याच्या पुनव दिवशी बाईचा मरदपणा दाखवीन त्याला. जपून बाई. इंद्रे इकडे केव्हा आलीस? आताच घरला खुलू बघून किल्ली मागायला आली. किल्ली माझ्याकडे, त्या डोंबारणीकडे. चल आय, तू माझ्या लग्नाची बायको आहेस, भर चव्हाट्यावर त्या कोलाटणीच्या पुरीशी बोलत बसली कीस. पण काय पण? तुम्ही त्या बापाच्या मनासारखं का वागता? इंदिरे मारा चेचा, तुम्ही त्याचे ताटा खालचं मांजर. मला उठून बोलतीस? बोलू नको तर काय करू? तो करील ते सगळं चांगलं दिसतंय तुम्हाला. उद्या त्याने तुमच्या बायकोचा हात धरला तरी तुम्ही बघत बसाल. इंदिरे लग्नाविषयी केलंस माझ्या बरोबर. करायची पाळी आली माझ्यावर. काही जरूर नाही. चालतो, तुझ्यासारख्या छटपण बायका करून किती मला बापूस आहे. चौचाल कुणाला म्हणतात? चौचाल तुला. चल चालतो, तू माझ्या लग्नाची बायको नाही. चलो बाय. हो बाय, हो बाय. चल हा पुन्हा माझ्या घराचा गिरीचा उंबरडा चढशील तर कंबरडा मोडून टाकीन तुझ. काम कर. काय ग, कुठे जाऊ मी आता? काय झालं? त्यांनी मला घरा बाहेर काढली. काय घरात येऊ नको म्हणाले पुन्हा. का ग, काही चुकलं का तुझं? नाही, मी त्या कोलाटणीशी बोलत होते, एवढ्याच कारणाने त्यांनी माझ्यावर आग पकडली. नाही नाही ते बोलले. कस सोसायला सुद्धा सीमा असते बाई. तुमच्या लेकाला सांगा आहे, एकदा माझं वाटलं केलं ते केलं आणि वय माझ्या नवऱ्याचे कान फुंकून माझं नांत घर बंद केलं. त्यानं दर कुवार नाही, दर सवाज नाही, का टिकट केली त्यानं माझी? इथं का आलीस? गुणवंतांचं घर आहे हे, तुझ्यासारख्या कुंटाने पाऊस सुद्धा टाकू नये. पाप्या आई, ज्या बाबतीत मी तुझं सुद्धा ऐकणार नाही, त्या कोलाट्यांच्या बायकांबरोबर हिचे काय काय धंदे चाललेले असतात हे माहित नाही तुला. ते भोळं सापडले भिक्या, चुकच झाली माझी की बाजार बसून त्याच्या गळ्यात बांधायला सांगू. पती, आई कुठे आहे? मालक. हॅलो. मालक, बाळाची तब्येत. वैद्याला बोलावून घे, मला बाहेर जायचं आहे. मळ्यात चाललो मी, बंगल्यात मामलेदार आले, तासाभरात परत येतो. भिको आणील बोलावून वैद्य भावना. पण बापू. राव्या मोटरसायकल काढ.
पहिल्यांदा अशीच बसले ते नाही तुला बस मारना
जिंकना काया मीडाव जिंकना मघाचा डाव कसा ध्यानात नाही आला माझा ध्यानात नाही आला हातात राणी माझा गुलाम सर केला तुम्ही गुलाम सर केला उलटली बाजी आता हो उलटली बाजी आता हो रानी न राजा मारला 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 असेल पण भिंगरीने कधी बापूसाहेब मरत नाही झाला ठेव Yeah.
सगळं आपल्याला कोर्टासमोर सांगितलं पाहिजे, चला आमच्या बरोबर। चला मी ईश्वर साक्ष खरं सांगते, खोट सांगणार नाही। मी त्याचा खून केला, करंजाच्या रणात भिंगरीच्या बहिणीचा खून त्यानेच केला। इंदिरेची त्यानेच मातीला मिळवली, तोंबारेच्या पानात दागिने टाकून त्यानेच गोल्लू व चोवीचा आळ घातला। हो, मी त्याचा खून केला, मी त्याचा खून केला, मी त्या